नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? व्हेरी गुड मित्रांनो. तुम्हाला पाऊस आवडतो की नाही रे? आवडतो? अरे वा, छान. पावसाळ्यात आपण किती किती मजा करतो. कागदाच्या छान छान होड्या तयार करतो आणि त्या पाऊस पडून गेल्यानंतर पावसाच्या पाण्यामध्ये सोडतो, धमाल करतो ना. पहिला पाऊस आल्यावर तर पावसात भिजायची गंमतच वेगळी असते, हो की नाही? चला तर मित्रांनो, आज आपण पावसाविषयी अतिशय सुंदर कविता पाहणार आहोत. या कवितेमध्ये कवीने पावसाचं सुंदर वर्णन केलं आहे. या कवितेचे कवी आहेत कवी राजा ढाले आणि या कवितेचे सुस्वर गायन केलेलं आहे डॉक्टर रोहिणी गव्हाणे मॅडम यांनी. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांचे मनपूर्वक आभार, आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, ऐकूया डॉक्टर रोहिणी गव्हाणे मॅडम यांच्या सुंदर अशा आवाजात. कवितेचं नाव आहे पडघमवरती टिपरी पडली तडम तडतड तडा. मित्रांनो, ऐकली ना कविता? कशी वाटली रे? आता आपण कवितेचं स्पष्टीकरण ऐकूया. ज्याप्रमाणे पडघमवरती टिपरी पडल्यानंतर, पडघम म्हणजे काय? चर्मवाद्य, एक प्रकारचं चर्मवाद्य, चमड्यापासून बनवलेलं वाद्य. या पडघमवरती टिपरी पडल्यानंतर ज्या प्रकारचा आवाज येतो, अगदी त्या प्रकारचा आवाज कौलावर पावसाचे थेंब पडल्यानंतर येतो असे कवी म्हणतात. कवीने पावसाच्या आवाजाला वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा दिलेल्या आहेत. जुन्या काळात पीठ दळण्यासाठी जातं वापरायचे, दगडापासून बनवलेले जात असायचं पा, आणि त्या जात्यावर आपली आजीबाई काय करायची, दळण दळायची. कवीला वाटतं की ज्याप्रमाणे आजीबाई जात्यावर हरभरे भरडते, अगदी तशा प्रकारचा आवाज ढगांच्या गडगडातून तयार होतो. पावसाच्या थेंबाभोवती एक प्रकारचं तरंग तयार होतं. पाठीमागे दाखवलंय पा, एक प्रकारचं तरंग तयार होतं पाऊस पडल्यानंतर. अगदी तशा प्रकारचं तरंग होत असताना ते वीज सुद्धा कडाडते आणि मध्येच कुठेतरी ती कोसळते असे कवी म्हणतात पा.
शेवटी कवी म्हणतात की पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीवर आल्यानंतर मातीच्या प्रत्येक कणातून प्रत्येक रंध्रातून, रंध्रमध्ये काय मातीचा बारीक बारीक कण, मातीच्या बारीक बारीक कणामधून एक प्रकारचं संगीत तयार होतंय, ते संगीत जुळून येत आहे. अशा प्रकारच्या उपमा कवी राजा ढाले यांनी पावसाच्या प्रत्येक थेंबाला, पावसाच्या थेंबापासून होणाऱ्या आवाजाला दिलेल्या आहेत. या कवितेमध्ये काही कठीण शब्द आले, त्याचा अर्थ आपण पाहूया. पडघम म्हणजे काय? पडघम म्हणजे एक प्रकारचं चर्मवाद्य. टपोरे म्हणजे काय? मोठे मोठे. भरडणे म्हणजे धान्य जाडसर दळणे. कोसळणे म्हणजे अचानक जोरात वेगाने खाली पडणे. जल, जल म्हणजे पाणी. अंगण, अंगण म्हणजे आपल्या घरासमोर जी मोकळी जागा असते तिला अंगण असे म्हणतात. धरती म्हणजे जमीन आणि रंध्र म्हणजे मातीचे बारीक बारीक कण. मित्रांनो, आपण सुंदर अशी कविता ऐकली, ऐकली की नाही? त्याचबरोबर त्या कवितेचं स्पष्टीकरण पाहिलं. त्या स्पष्टीकरणाबरोबरच कवितेत आलेले नवीन शब्द, शब्दार्थ पाहिले. आणि आता मी तुम्हाला तुमच्या आवडीचं काम सांगणार आहे, ते म्हणजे स्वाध्याय. आवडतो ना तुम्हाला? व्हेरी गुड. आता मी तुम्हाला काही प्रश्न देणार आहे, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची. आर यू रेडी? तयार आहात तुम्ही? व्हेरी गुड. प्रश्न पहिला, पावसाचे मोठे मोठे थेंब कोठे पडत आहेत? प्रश्न दुसरा, पावसाच्या प्रत्येक थेंबासोबत काय कोसळत आहे? प्रश्न तिसरा, अंगण का नाचू लागले? प्रश्न चौथा, पाऊस धारासोबत कोण वाहतो? प्रश्न पाचवा, धरती शब्दासाठी समानार्थी शब्द लिहा. प्रश्न सहावा, धरतीच्या रंध्रारंध्रातून काय जुळून आले? प्रश्न सातवा, तुमच्या आठवणीतील पावसाळ्यातील एखादा प्रसंग लिहा. चला तर मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका. धन्यवाद.